नमस्कार मित्रांनो, मी दक्षा चेंगोले तुम्ही सगळ्यांचं स्वागत करतो आजच्या आपल्या ब्लॉग मध्ये. आणि बाबांनो, आजचा ब्लॉग मजा नाही, आज जरा सिरियस विषय आहे. आज आम्ही चाललो एकदम भरपूर महत्वाच्या कामाला. म्हणजे निघलो ना, कधी टायमिंग 3 होता. या माणूस हो जरा लेट आला ना, त्यामुळे थोडा प्रॉब्लेम झाला, निघाला 3:30 वाजले. आता आज आहे आमच्या भिवंडीचा खूप मोठा मोर्चा, तोरण पॉवर विरुद्ध. ती म्हणजे तेवी आता गेले मागचे 1-2 महिने झाले, बिलामध्ये जवळजवळ 30% वाढ केलेली आहे. बाकी सगळीकडे युनिट आहे 2 रुपये, 3 रुपये, कुठेतरी 5 रुपये कुठेकडे असेल लास्ट लास्ट. आमच्या भिवंडीमध्ये आहे 9 ते 10 रुपये युनिट आहे एक युनिट. असं वाटतं आमच्याकडे सोन्या तारा असतील बहुतेक, म्हणजे वायरी वगैरे सोन्याच्या असतील असं वाटतं. त्या मुला त्याच आम्हाला काढाची आहेत सोन्याच्या वायरी, आणि आपल्या नॉर्मल लोकल टाकाच्या तांब्याच्या. तर त्यामुळं त्यांच्याबद्दल मोर्चा आहे की विजेचं बिल कमी करा. तर जिथे लोकांना 800, 1000, 1.5 हजार असं बिल यायचं, आता सगळ्यांना 2500, 3000, 3500 असं बिल आलेलं आहे. आणि स्वतःच्या घरचं मला जवळजवळ 4000 रुपये बिल आलेलं आहे. काय बोलायचं आता तुम्हाला, तर आता त्याबद्दल मोर्चा आहे. म्हणजे पूर्ण भिवंडी तर तिथं पोहोचलेली आहे वाटतं, कारण की समजलेलं असं भरपूर लांबून लांबून लोकं आलेले आहेत. तर आता म्हणजे शांततेच आहे पूर्ण, काय असा वादग्रस्त काय असा होणार नाही, शांततेच सर्व करायचं आहे. तर त्यांच्याशी बोलून बघू आता तिकडे काय होतं. आता अध्यक्ष उपाध्यक्ष सगळे पोहोचलेले आहेत तिथे सध्या तरी, आणि आम्ही आता चाललो. आमचा अध्यक्ष लेट आला नाही हो. अरे मोबाईल नाही माझ्याकडे, मी काय करू, माफ केला गेला. चला आधी पोचू इथं, क्राऊड दाखवतो तुम्हाला, भरपूर क्राऊड आहे. कारण ग्रुपवरती फोटो व्हिडिओ आलेले आहेत ना, तर त्याच्यावरती भरपूर लोक आलेले दिसतात. आणि म्हणजे चॅनल पण नवीन आहे, सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करून सांगा कसा वाटली व्हिडिओ. चला आता आजचा व्लॉग आपण चालू करू आता इथूनच. हे बघा भिवंडीची परिस्थिती, गाड्या रस्त्यावर नदी, खड्ड्या कुठे काय समजत पण नाही. आपण त्या खड्ड्यांचा जोरान आपल्याला बघू काय असेल त्या. आणि आज 14 जुलै, 14 जुलै आहेत ना, 14, आज 14 जुलै रोजी इस्रोने आपल्या चंद्रयान 3 रॉकेट लॉन्च केला आहे, आणि तो उडालेला पण आहे. त्यासाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा, आणि इस्रोला पण भरपूर ऑल द बेस्ट आणि खूप खूप शुभेच्छा. तुम्ही जर ब्लॉग बघत असाल तर लाईक करा. तर भाई भारतासाठी ही खूप महत्त्वाची, म्हणजे खूप काय बोलतात त्याला, प्राऊडफुल गोष्ट आहे, गर्वाची गोष्ट आहे भरपूर आपल्या इंडियासाठी. मागचे थोडा थोडक्या अटी मार खाल्ला होता. हा मागच्या वेळेला थोडक्या अटी गेलेला फक्त, पण यावेळेला 100% होणार नक्कीच. हे गाडी तर लावलेली आहे मी इथं आता, आणि निघतो आता तिथं मेन स्पॉटला जातो. मी एक आहे आणि करण आहे, कोई मिल गया का जादू. रस्ता बांध डायरेक्ट. आता तुम्हाला क्राऊड दाखवतो पुढं. पब्लिक पब्लिक जाम आहे, जाम नाही फुल आहे, क्राऊडच क्राऊड आता. गावडी गॅंग जाम आहे, जाम आहे तेच सांगत आहे. सगळे आपलीच लोक आहे, बाकी कुठलीच गॅंग आहे. चाललं कुठं कारण इकडून येत असाल. या टाकल्या ना
तरी आपण असंच संघर्ष आम्ही पाळत राहू ही आमची हाती सूचना आहे अरे कोण रंगत जाणार नाही आकल्याशिवाय राहणार नाही अरे कोण रंगत जाणार नाही आकल्याशिवाय राहणार नाही अरे कोण रंगत हाय हाय कोण रंगत हाय हाय कपडा काराची वारी आली आता आता नाही कोण करणार म्हटलं टीम मेंबर बघा सोन्या शेठ अरे तुम्ही थांबल्या का इथं चला ना पुढं जाऊन येतं का नाही जाऊन जायच पुढं आम्ही निघलो आलो आलो सर कोणी आवाज दिला हा चल जा पुढं चिंतावलं आम्ही चला या निघूया पुढं पुढं पब्लिक चालले आता सध्या तरी फुल गर्दी फुल गर्दी मोर्चाला फुल आता आटपले काम हे ना प्रोटेक्शन बघा किती आहे चोर लोकांना एवढा प्रोटेक्शन आहे क्या बोलतो चाचा इन लोक इतना प्रोटेक्शन आहे लूट के भी क्या बोलणे का चांगल्या कामासाठी आलतो नुकसान झाला छत्री गेली माझी मम्मी फिट शिवाजी आता चला तर भाई आजचा आपला ब्लॉग इथं आता एंड करू म्हणजे गेलेलो 3:30 5 शॉर्टमध्ये जरा जगला मला तर वाटतं व्हिडिओ बहुतेक 10 होऊ शकते लास्ट त्याच्यावरती नाही होणार 1 गेम ओवर असा सीन झाला या काय आलं इथं 1 आम्ही निघलो आता घरी जायला हां इथं संपलेली आहे आता वाटतं 21 अजूनही मोर्चा आहे असं समजलेलं आहे आता बघू चला पुढं जाऊन
काय समजतो आता? जस्ट आलो घरी आणि आजचा आपला ब्लॉग इथं संपला असा घोषित करू. बघू आता एवढं आंदोलन केलंय त्याचा काय 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 इफेक्ट होतो ते, कारण की आता 21 तारखेपासून दुसरं आंदोलन आहे. आज तर झाला सर्व ठीकठाक पार पडला आणि आता बाकी आता बघू 21 तारखेला परत काय होतं ते. तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. आपण भेटू आता अशा नवीन पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.